आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. श्री गणेश विसर्जन नदी विहिरीत नको, जलकुंभात करण्याचं रत्नात्रेय युवा मंचचं रांगोळीत आवाहन. रांगोळीतल्या रत्नात्रेय युवा मंचनं नदी प्रदूषण टाळण्यासाठी यंदा जलकुंभ तयार केला आहे. हातकलंगले तालुक्यातील रांगोळी गावात रत्नात्रेय युवा मंचनं नदी प्रदूषण टाळण्यासाठी खूप छान जलकुंभ उभा केला आहे. यांनी गणेश भक्तांना आवाहन केलं आहे, जलकुंभामध्ये श्रींचं विसर्जन करून सहकार्य करावं. नदी प्रदूषणामुळे तोटे खूप आहेत असं सांगतानाही जीवनाचा संदेशही या मंडळाने दिला आहे. महानकारी न्यूज साठी रांगोळीहून दत्तात्रेय कदम. आपली नैतिक जबाबदारी समजून आमच्या मंडळाने एक कार्यक्रम योजला आहे की जेणेकरून नदी अथवा विजेचे प्रदूषण होणार नाही, त्यासाठी आपल्या गणेशमूर्तीचे विसर्जन झेंडासौक्याचे आम्ही काहींमध्ये करून त्या गणेशमूर्ती आम्ही दान करायचं असं ठरवलेलं आहे. त्यासाठी गावातील सर्व गणेश भक्तांनी त्यात सहकार्य करावे ही नम्र विनंती.